इंग्लज शहरातील डॉक्टर कॉलनीतील गणेश लॉजवर कोल्हापूर येथील पोलीस पथकानं छापा टाकून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या 3 महिलांना ताब्यात घेतलं. तर या प्रकरणी लॉजचा मालक अशोक भीमराव गवळी वय 62 राहणार गडिंग्लज, लॉजचा मॅनेजर अभिजित अशोक गवळी वय 32 राहणार गडिंग्लज, अक्षय मनोहर शिंदे वय 27 राहणार शेंद्री रोड, विशाल सिद्राम दोनवाडे वय 29 राहणार मेट्याचा मार्ग गडिंग्लज आणि चंदू पूर्ण नाव माहिती नाही अशा 5 जणांवर कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर शहरात एकच खळबळ उडाली. गडिंग्लज शहरात अलीकडे वेश्या व्यवसाय फोफावल्याची चर्चा होती, त्याला या कारवाईने पुष्टी मिळाली असून कोल्हापूर येथील विशेष पथकानं काल गुरुवारी रात्री टाकलेल्या धाडीत नेपाळ, कराड आणि निपाणी येथील 3 महिलांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन पैशाचं आमिष दाखवून आर्थिक लाभ मिळवून देण्याचं प्रलोभन या व्यवसायात गुंतवलं होतं. त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम, दुचाकी असा विविध प्रकारचा मिळून 85,100 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हवालदार मीनाक्षी पाटील यांनी फिर्याद गडिंग्लज पोलिसात दिली असून संबंधित संशयितांना ताब्यात घेतलं आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके हे करीत आहेत. मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून यास्मिन कुलकर्णी.